नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम जोरदारपणे ऐकायला येत आहेत. ग्रामपंचायत म्हणजे मिनी विधानसभा. ज्या पक्षाची ग्रामपंचायत त्या पक्षाचा त्या गावावर वरचष्मा. आपोआप गावातील 75% मते जिंकणाऱ्या पक्षाची होतात. ग्रामपंचायतीत सत्ता असल्यास तळागाळात राजकीय पक्षाचे अस्तित्व तयार होते. त्यामुळे बहुतेक राजकीय नेते ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्व देऊन त्या ग्रामपंचायती जिंकतात. पनवेल तालुका तर राजकारणाची पंढरी, त्यामुळे या तालुक्यात ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रयत्न असतो. सध्या त्या अनुषंगाने राजकारण सुरू आहे. प्रत्येक पक्ष विरोधी पक्षाची पाळीमुळे खणून चवट्यावर आणत आहे. त्यासाठी बॅनरचा उपयोग केला जात आहे. विरोधकांची मते फोडताना बॅनर मधील माहितीचा मतदारांवर परिणाम होतो. पनवेल शहरात विरोधकांची उणीधुणी काढण्यासाठी बॅनर लागले असून आता लवकरच पनवेल शहरात बॅनर युद्ध रंगणार अशी चर्चा आहे. कारण ज्यांची उणीधुणी काढली तेही आपल्या विरोधी पक्षांची उणीधुणी काढणार. त्यासाठी सहारा अर्थातच बॅनरचा. पनवेलमध्ये बॅनर युद्ध रंगणार याचे हे संकेत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ग्रामपंचायतीचे इलेक्शन येऊ घातलेले आहेत. महाराष्ट्र सरकारने डिक्लेअर केलं की येत्या जानेवारीमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती इलेक्शन आपण करतो आहोत आणि ह्याचा विरोध म्हणून पनवेल इथे मी आता आहे. पनवेल चिपळे गावाजवळ आहे. आज पनवेल शहरामध्ये विरोधकांसाठी प्रचार सुरू झालेला आहे. आज तुम्ही माझ्या मागे बघायला एक बॅनर आहे. ह्या बॅनरचं महत्त्व तुम्हाला सांगतो. ह्या बॅनरवर असं लिहिलेलं आहे की सर्व शेकाप नेत्यांना विनंती आहे, आधी कनाळा बँकेचे खातेदारांचे पैसे परत करा, मग मत मागायला या. कनाळा बँक घोटाळा हा खूप मोठं प्रकरण गाजलं पनवेलमध्ये. माननीय माजी आमदार विवेक पाटील यांची ती संस्था आहे आणि ती बुडाल्यानंतर बरेच खातेदारांचे पैसे बुडालेले आहेत, ठेवीदारांचे पैसे बुडालेले आहेत. पण आता विरोधकांनी प्रचार सुरू केलेला आहे. हा निनावी बॅनर आहे. तुम्ही माझ्या पाठी पाहत असाल, हा निनावी बॅनर आहे. कुणीही त्याच्यावरती नाव टाकलेलं नाही की कुठल्या पक्षाचं नाव नाही, पण जे कुणी केलेलं आहे हे विरोधकांनी केलेलं आहे. पनवेलमध्ये हे असे बॅनर लावून वातावरण गरम करण्याचा प्रयत्न सुरू केलेला विरोधकांकडनं आणि खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मी विशाल सावंत, वादळा लाईव्हसाठी पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.